एमपीआय टेस्ट म्हणजे काय? तर एक सोपी टेस्ट आहे की ज्या टेस्टमध्ये पेशंटला झोपवलेलं असताना एक औषध रक्तवाहिनी वाटे दिलं जातं आणि मग ते औषध त्या पेशंटच्या डायरेक्ट हृदयाच्या मांसपेशींच्या आतमध्ये पोचतं. त्या मांसपेशींच्या आतमध्ये ते औषध पोचलं की बाहेरून एक फोटो काढण्यात येतो आणि मग तो फोटो दाखवतो की या मांसपेशींमध्ये किती रक्तपुरवठा आहे. म्हणजे ॲक्च्युली एंजिओग्राफीमध्ये रक्तवाहिन्या किती आहेत, कशा आहेत, काय ते कळतंय. पण एमपीआयमध्ये की जी टेस्ट आता आपण या स्क्रीनवरती पण पाहतोय की त्या एमपीआयमध्ये मायोकार्डियल परफ्युजन इमेजिंगमध्ये आपल्याला हृदयाचा एक्झॅक्ट रक्तपुरवठा किती आहे किंवा रक्तपुरवठ्याचा जो इम्बॅलन्स किती आहे तो कळतो. या एमपीआय टेस्टची अजून एक विशेषता अशी की एमपीआय टेस्ट ही फक्त झोपवून केली जात नाही, तर ही टेस्ट दोन वेळा केली जाते. एकदा पेशंट ज्यावेळी झोपलेला आहे त्यावेळी आणि त्यावेळी रक्तपुरवठा हृदयाचा काय आहे याचं अनुमान काढलं जातं त्या इमेजेसवरून आणि त्यानंतर पेशंटला ट्रेडमिलवरती चालवलं जातं. साधारणपणे एक 10 ते 15 मिनिटांसाठी चालवलं जातं आणि ते चालवल्यानंतर परत एकदा या एमपीआय नावाचं इमेजिंग टेक्निक वापरलं जातं. आता याच्यात आपल्याला काय कळतं की बसलेला असताना किंवा पेशंट झोपलेला असताना हृदयाचा रक्तपुरवठा किती आहे वर्सेस पेशंट ज्यावेळी धावत असतो, पळत असतो, त्यावेळी रक्तपुरवठा किती आहे. त्यामुळे एंजिओग्राफी मध्ये आपल्याला ब्लॉकेजेस कळले, एमपीआय मध्ये आपल्याला एक्झॅक्टली रक्तपुरवठा किती आहे त्याचं प्रमाण कळत असतं.